सांसद मल्लिकार्जुन खड़गे की जीत का ऐलान होने पर कांग्रेस के पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं ने संविधान चौक पर एकत्र होकर जश्न मनाया। ढोल ताशों की धुन के बीच मिठाइयां बांटी गई, आतिशबाजी भी की गई। मनपा में नेता विपक्ष रहे तानाजी वनवे, सेवा दल संगठन कृष्ण कुमार पांडे, युवक कांग्रेस के राष्ट्रीय सचिव अजीत सिंह, पूर्व नगर सेवक किशोर जिचकर, दिनेश यादव, परसराम मानवटकर, दीपक खोबरागड़े, आशिफ शेख, इरशाद शेख, रिजवान बेग, अनिरुद्ध पांडे, नीलेश खोबरागड़े, बेबीताई गौरकर, विजयलक्ष्मी हजारे आदि लोग मौजूद थे। शहर अध्यक्ष विधायक विकास ठाकरे ने दावा किया है कि खड़गे के नेतृत्व में कांग्रेस देश में और सशक्त होगी। कांग्रेस पक्षाच्या मतदारांनी जे ठरवलं, कारण शेवटी निवडणुकीमध्ये गांधी घराण्याचा त्यांना समर्थन आहेच, दोन्ही उमेदवारांना त्यांना समर्थन होतं की बा जो लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्षामध्ये निवडणूक झाली अनेक वर्षानंतर, आणि त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जे आहेत मल्लिकार्जुन खरगे, जे काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ निष्ठावान राहिलेले आहेत, त्यात आणि त्यांना यावेळेला मतदारांनी त्यांच्या बाजूनी कौल दिलेला आहे, आणि मतदारांनी दिलेला जो कौल आहे त्याचा सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशातून स्वागत केलेलं आहे। नागपूर शहरामध्ये सुद्धा आम्ही काँग्रेस पक्षाचे जे मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झालेले आहेत त्यांचा या ठिकाणी संविधान चौकामध्ये सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे। ते काँग्रेस पक्षाला एक नवीन दिशा आणि धोरण देतील। जे काँग्रेसची भारत जोडो यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे, त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये महागाई आणि देशावर बेरोजगारीचं जे संकट आलेलं आहे त्या संकटाला तोंड देण्याच्या दृष्टीने राहुल गांधी कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा करतायत। 1000 किलोमीटरचं अंतर त्यांनी पार केलेलं आहे, आणि कर्नाटकामध्ये ज्या ठिकाणी आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे जिथे राहतात त्यांच्या स्टेटमध्ये या भारत जोडो यात्रेचं मोठ्या जोशामध्ये स्वागत सुरू आहे, आणि त्या ठिकाणी लाखो लोक त्यांचं राहुल गांधींचं आणि त्या भारत जोडो यात्रेचं स्वागत करतायत। आता नुकतंच महाराष्ट्रामध्ये पुढच्या महिन्यामध्ये आगमन होईल, त्याही ठिकाणी मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात त्यांचं देगलूर या ठिकाणी स्वागत होणार आहे। त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते माननीय शरदजी पवार, माननीय उद्धवजी ठाकरे हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना विनंती केली आणि त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे। त्यामुळे आणि आजचा खरगेजींचा काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यामुळे मोठ्या जोशामध्ये संपूर्ण कर्नाटकपासून संपूर्ण देशात त्यांचा स्वागत आणि जल्लोष करण्यात आलेला आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही जयपूर अधिवेशनामध्ये जे अधिवेशनात जे तत्त्व निर्माण झालेले आहेत आणि ज्या अधिवेशनामध्ये ठराव घेण्यात आलेले आहे त्याची आम्ही अंमलबजावणी करू, आणि आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या 2024 काँग्रेसला नवीन दिशा येईल आणि राहुल गांधी आमच्या देशाचे पंतप्रधान होतील, यामध्ये आम्हाला काही शंका नाही। कॅमेरा पर्सन अमोल के साथ अभिषेक पानसिक रिपोर्ट।